पनवेल विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात सुमारे 1,30,00,000 रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ मंगळवारी झाला. या कामांचे भूमिपूजन भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते झाले. ही सर्व कामे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीमधून करण्यात येणार आहेत. पनवेल विधानसभा मतदारसंघात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विकासाची कामे मार्गी लागत आहेत. त्यानुसार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नांमुळे जिल्हा वार्षिक योजना आणि ग्रामविकास योजनेतून निधी मंजूर झाला आहे. त्यानुसार 20,00,000 रुपयांच्या निधीमधून मालडुंगे ग्रामपंचायतीमधील सतीची वाडी येथे जोड रस्ता 10,00,000 रुपयांच्या निधीमधून, कोवळ टेकडी येथे सामाजिक सभागृह 18,00,000 रुपयांच्या निधीतून, धोदाणी येथे साकव 8,00,000 रुपयांच्या निधीतून, धोदाणी येथे विष्णू यांच्या घरापासून ते नामदेव चौधरी यांच्या घरापर्यंत रस्ता 8,00,000 रुपयांच्या निधीतून, धोदाणी बस स्टॉप ते बाळाराम भगत यांच्या घरापर्यंत रस्ता 8,00,000 रुपयांच्या निधीतून, बाळा चौधरी यांच्या घरापासून पद्माकर चौधरी यांच्या घरापर्यंत रस्ता 10,00,000 रुपयांच्या निधीतून, वाघाचीवाडी येथे सामाजिक सभागृह 10,29,000 रुपयांच्या निधीतून वाघाचीवाडीकडे जाणारा रस्ता 10,00,000 रुपयांच्या निधीतून, वाजे ग्रामपंचायतीमधील देवीराज कॉलनीकडे जाणारा रस्ता 10,00,000 रुपयांच्या निधीतून, वाजे येथे विसर्जन घाट 8,00,000 रुपयांच्या निधीतून, वाजे येथे विठ्ठल पाटील ते गणपत मदने यांच्या घरापर्यंत रस्ता, तसेच 10,00,000 रुपयांच्या निधीमधून सांगटोली पेरूचीवाडी जाणारा रस्ता तयार करण्यात येणार आहे. या विकास कामांचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष रुणशेठ भगत यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष रुणशेठ भगत, उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस प्रल्हाद केणी, भूपेंद्र पाटील, युवा नेते दशरथ म्हात्रे, सुनील पाटील, विश्वजित पाटील, राजा भोईर, मालडुंगेचे सरपंच सीताराम चौधरी, रोशन पाटील, रवींद्र भालेकर, श्याम भालेकर, रुपेश भोईर, गणपत पाटील, अंबाजी पाटील, योगेश पाटील, शशिकांत भगत, मेघनाथ भगत, पदू वाघ, हर्षदा चौधरी, उपसरपंच जनार्दन निरगुडा, अर्जुन कांबळी, उषा वारगडा, काळूराम वाघ, जोमा निरगुडा, गणपत वारगडा, कमल्या कांबळी, सीताराम कांबळी, कानू हाशावीर, दिलीप पाटील, महादू सांबरी, राघू भस्मा, शनिवार खंडवी, माई खंडवी, राजू वाघ, विष्णू पारधी, ताई भस्मा, कमलू चौधरी, लक्ष्मण चौधरी, संतोष भगत, बाळाराम भगत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. आज आपण पनवेल तालुक्यामध्ये बघितले, गेल्या 1 महिन्यापूर्वी आपण सर्व तालुक्यामध्ये आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपस्थितीमध्ये आपण सर्व बैठका घेतल्या आणि त्या बैठकामध्ये आपण कार्यकर्त्यांना सांगितले का जी काय तुमची कामं असतील ती सर्व आमच्याकडे यादी करून द्या, तेवढीच्या तेवढी कामं आपण या नोव्हेंबरच्या आत आपण ही कामे पूर्ण करू, अशा प्रकारचा शब्द आपण सर्व कार्यकर्त्यांना दिला आणि तशा पद्धतीने कार्यकर्त्यांनीसुद्धा सर्व कामं आपल्याकडं दिलेली आहेत आणि जी दिलेली आहेत ती सर्वच्या सर्व कामं करण्याचा आपला प्रयत्न आहे. मला वाटतं या गावामध्ये आज 4 कामाचं भूमिपूजन होत असताना मला वाटतं जी मोरी आहे, मोरीच आहे ना, काय साकव आहे, तर साकवाचं काम आपण पाऊस जास्त असल्याकारणानं चालू करू शकणार नाही असं मला वाटतं आणि म्हणून आपण बाकीची जी कामं आहेत ती आपण चांगल्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न कॉन्ट्रॅक्टरनी करावा आणि आपण सर्वांनी या आपल्या गावची कामं आहेत, आपल्या गावाचा विकास आहे तो बघत असताना त्याच्याकडे काम कसं चाललं आहे हे बघण्याचं काम आपण कार्यकर्त्यांनी असू द्या किंवा गाववाल्यांनी इथं करायला पाहिजे आणि मी सगळ्या कॉन्ट्रॅक्टरना विनंती करीन की चांगली कामं करा, 1 वर्ष कमवू नका पण चांगली कामं करा, ती टिकली पाहिजे, अशा पद्धतीची सर्व कामं झाली पाहिजे. मी आमदार प्रशांत कुणाला आपल्या सर्वांच्या वतीनं मनापासून धन्यवाद देतो काय सर्व कामांना निधी आपण या ठिकाणी दिलात त्याबद्दल आपला धन्यवाद.